हाय मायरा, काय झालं? काय झालं सॅड होण्यासाठी? वेल, सगळ्यांचे चेहरे तुम्ही बघाल, सगळे एकदम सॅड झालेले आहेत. आणि त्याचं कारण काय आहे हे मम्मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. बिकॉज आम्ही आता चाललो आहे मावशीकडे, आणि मावशीकडे जायपर्यंत तुम्ही आम्ही जी रेसिपी बनवली आहे संध्याकाळी आईस्क्रीमची, ती तुम्ही बघा. आणि आम्ही तुम्हाला आता मावशीकडे भेटतो. हा, फ्लेवर आईस्क्रीमचा आम्ही थोडे फ्लेवर हे केले, तर ते तुम्ही बघा. आणि आम्ही तुम्हाला मावशीकडे भेटतो. तिथे गेल्यानंतर सांगतो की आम्ही मावशीकडे का चाललो. गुड इव्हनिंग मायरा. आईस्क्रीम बनवणार आहे. आज कुठले कुठले फ्लेवर आहे मावशी? तीन चार प्रकार बनवूया. पान मसाला, बटर स्कॉच, पाइनॅपल आणि येस येस. तर हा बेस जो आपण पहिला केला होता त्या दिवशी मावशीने इथे ऍक्च्युली केलं होतं, तो हा बेस आहे. आणि हा दोन दिवस मस्त सेट झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपण आता फ्लेवर करणार आहे. तर पायनॅपल फ्लेवर साठी आम्ही पायनॅपल क्रश आणलेला आहे. आणि पायनॅपल इसेन्स बघू एक मिनिट. हा पायनॅपल इसेन्स आम्ही युज करणार आहे. नंतर पान मसाला साठी आम्ही आपण जे पानवाल्याकडे रेग्युलर पान जे मिळतं ना आपल्याला, ह्याला मसाला पान ना, मसाला पान, हा ते आम्ही आता हा यूज करणार आहे. दोन आणले. आणि यावेळेस कलर साठी आम्ही बटरस्कॉच मध्ये केसर टाकलेलं आहे, केसर टाकणार आहे. हा फूड कलर साठी फूड कलर आहे. नंतर हे आपलं काय म्हणतात कॅरेमेल आहे, हे कॅरेमेलची पावडर आहे. आणि आपलं ऍज युजल विप क्रीम नसेल तर आपली घरची मलई सुद्धा वापरली तरी चालेल. मलई म्हणजे साय, आपली दुधाची साय, ती सुद्धा चालेल. एक वाटी घ्यायची ती पण छान होतो ते पण. पहिल्यांदा कुठे मिळत होत व्हिपक्रीम वगैरे, दुधाची सायच होती. आता हे रेडीमेड मिळतं म्हणून चला पटापट आपलं करून मोकळं. ओके, सो मंडळी ही एक परत एक टीप आहे मावशीकडनं. तुम्ही आपली घरातली साय पण वापरू शकता. मस्त, एकदम मस्त टीप आहे. चला आता आपण चालू करूया. आपण घेतलेलं आहे. सो इथे व्हिप क्रीम तर ऑलमोस्ट होत आलेला आहे. आणि आपण आता हे काय करतो, पान आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. अच्छा, म्हणजे जी आपण दुकानात आणली होती पानवाल्याकडनं, ते आता पान आपण डायरेक्ट मिक्सरला टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं. मिक्सर मध्ये हे मस्त पैकी ग्राइंड करून झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण फूड कलर टाकला होता, जो मगाशी इथे फूड कलर होता तो फूड कलर आम्ही टाकून मस्त ग्राइंड केलेला आहे. आता आपण काय करतो, आता हा बेस आहे तो फेचून घेऊया. ओके, आणि मग सगळे चार भाग करून वेगवेगळं करून. सो आता हे बेस, हा बेस आहे आणि हा व्हिप क्रीम आहे. आता हे सगळं एकत्र करून घेते कारण एवढ्या ह्याच्यात ते होणार नाही पेजू. आणि मग वेगवेगळे चार भाग करूया आपण. ओके, सो आता व्हिप क्रीम आणि आईस्क्रीम बेस दोन्ही एकत्र केलेला आहे. सो आता चार भाग केलेले आहेत. आणि आईस्क्रीम इसे, ओके आईस्क्रीम इसे टाकतो. पायनॅपल इसेन्स आता पहिला तो आपण करतो, पायनॅपल फ्लेवर करतो. पायनॅपल पायनॅपल फ्लेवर आईस्क्रीम रेडी झालंय. रेडी झालं काढायचं. हे मिक्सरला आपण पान काढून घेतलं होतं बारीक करून, ते आता आपण पेस्ट केली त्याची. आणि आता ब्लेंड करून घेऊ. पान मसाला तयार झालाय, बंद करते.
ओके सो पान फ्लेवर पण रेडी झालं आहे असं पता की त्याचा कवरही आलेला आहे छान सो आता आपण तिसरा फ्लेवर करतो आहे बटर स्कॉच ओके दादा त्याचे बटर स्कॉच इसेन्स टाकतोय आपण आता सो आज तीन फ्लेवर झाले आहेत एक तर पान मसाला झाला दुसरा झाला काय होतं पाइनॅपल झाला आणि तिसरा आहे बटर स्कॉच आणि मागे जे आम्ही बटर स्कॉच आईस्क्रीम केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही फूड कलर टाकला होता पण यावेळेस आम्ही केसर केसर थोडं दुधामध्ये भिजवलं होतं तिने आणि ते तिने टाकलं होतं ही कॅरमेल पावडर आहे मस्त पैकी फेटून घेऊया सो आता हे पण ब्लेंड करून झालेलं आहे मस्त पैकी सो टॉपिंग म्हणून ते कॅरेमेल जे आपण परवा तयार केलं होतं ते आपण टाकतोय आता सो तिन्ही पण आईस्क्रीम रेडी आहे आपण सेट करायला ठेवूया ओके आज आत्ता टाकली की उद्या रात्री ती खाईल त्याच्यापेक्षा अजून दोन दिवस ठेवला तर आणखीन पचला ओके तर आता हे आपण सेट करायला ठेवूया चला तिन्ही पण आता फ्लेवरचे सेट करायला ठेवू आपण आता हे पॅक करते आणि फ्रीजरमध्ये हा लावूया अशा प्रकारे आईस्क्रीम आता फ्रीजरमध्ये टाकते ओके नीट पकडशील ना पकडशील का नीट डर नीट घे तिला चला बाय अरे हा नारळ हा नारळ फोडूया चला लक्ष्मी पण येते एवढी इमर्जन्सी आहे की लक्ष्मीलाही घेऊन जावं लागतं तर चला चला आपण इकडे अचानक कसे आलो वेल एकदम इमर्जन्सी होती घरात एकदम आपत्कालीन स्थिती निर्माण झाली होती जेणेकरून आम्हाला आमचं बोडिया बिस्तर बांधून इकडे यावं लागलं आणि अशी परिस्थिती आहे की अशी आम्हाला लक्ष्मीला पण आणायला लागले लक्ष्मी पण आलेली आहे बिचारी कशी खाणार पाणी म्हणजे आमच्याकडे पासून पाणी नाही नव्हतं म्हणजे आज दुपारपासून आमच्याकडे पाणी नव्हतं आणि नंतर रात्री तर पियायचं पाणी पण निघून गेलं आणि इट वॉज अ केओस मग शेवटी म्हटलं की आज असं वेळ होती की आम्ही आमचे जेवणाचे हात पण फ्रीज मधल्या बॉटलने धुतलेले फ्रीजच्या बॉटल मधलं पाणी धुतलेलं आणि उद्या येणार किती वाजता येणार ते पण माहिती नाही म्हटलं बेटर मी किंवा मावशीकडे जाऊ मावशी म्हणून चला आपण सगळे म्हणून आम्ही आता आलो आहे मावशी आजीकडे येते ना मायरा येस मी बरे बरे मला तो वाजी खूप आवडतो ना ती ते आली की वर खाली करते तर तुम्ही आता आईस्क्रीम अशी ही बघितली असेल आम्ही पान फ्लेवर केला आणि अजून कुठला केला मावशी बटर स्कॉच आणि स्कॉच केला आणि पाइनॅपल सो हे तीन फ्लेवर केले तुम्ही नक्की हा बेटा तर तुम्ही ही ती रेसिपी ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती आणि श्वेताच्या इंस्टाग्राम वरती टॅग करा ते फोटोज म्हणजे आपण मावशीला दाखवू बाकी नाही लागलं या खाली लागलं ना ओके सो आता आम्ही बघतो आमचा नवा पुरा व्लॉग जो आम्ही अपलोड केलेला आहे
आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टेक केअर, बाय.